आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। राखी सावंतला अखेर आली जाग, आदिवासी संघटनेच्या दणक्याने मागितली माफी। काही दिवसांपूर्वी राखी सावंत या नटीने स्वतःच्या स्वार्थासाठी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अंग प्रदर्शन करून व्हिडिओद्वारे तमाम आदिवासी समुदायाची बदनामी केली होती। त्यामुळे देशातील आदिवासींच्या भावना दुखावल्याने राखी सावंत विरोधात आदिवासींच्या संघटना व समाज आक्रमक झालेला होता। दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी राखी सावंत यांच्या मुंबई येथील बंगल्यावर नियोजित आंदोलन असल्याने मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर साहेबांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री धनावडे साहेब गोपनीय शाखेचे बैरागी साहेबांच्या माध्यमातून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली काही प्रतिनिधींना वेळ देऊन राखी सावंत यांना तात्काळ नोटीस काढली व मुंबई पोलिसांच्या नोटीसची व आदिवासींच्या उद्रेकाची दखल घेऊन तात्काळ राखी सावंत यांनी व्हिडिओद्वारे व पत्राद्वारे आदिवासींची माफी मागितली आहे। ते अधिकृत प्रसिद्ध करण्यात येत आहे। या संदर्भात आदिवासी टायगर फाउंडेशनचे अध्यक्ष MD बागुल व आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णा गृहिरे यांनी याबाबत माहिती दिली। रेनबो न्यूज करता प्रकाश बागुल, दत्तनगर, अभोना। काही दिवसांपूर्वी राखी सावंत यांनी अंग प्रदर्शन करून व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओद्वारे सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती आदिवासींची मोठ्या प्रमाणात बदनामी झालेली होती। आदिवासींना हीन वागणूक दिलेली होती, आदिवासी कल्चरचा दुरुपयोग केला होता। त्यामुळं आज दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी राखी सावंत यांच्या निवासस्थानी आम्ही आंदोलन आयोजित केलेलं होतं। परंतु मुंबई पोलीस उपायुक्त आदरणीय सूर्यकांत बांगरसाहेब यांनी आमच्या शिष्टमंडळाला वेळ दिला आणि तात्काळ त्यांनी राखी सावंतला नोटीस काढली आणि राखी सावंतनी त्या नोटीसची आणि आदिवासीचा जो झालेला उद्रेक आहे, आदिवासीच्या भावना दुखवलेल्या, त्यामुळे त्यांनी लेटरद्वारे आणि व्हिडिओद्वारे माफी मागितली। परंतु माफी मागून काही होत नाही। तमाम कलाकारांचा आम्ही आदर करतो, सगळ्यांचा आदर करतो, पण कलाकारांनी असं कोणत्याही जाती धर्माविषयी असे अपशब्द वापरू नये, कोणत्याही आदिवासींचा किंवा कोणत्याही समाजाचा अपमान करू नये। त्यामुळं सगळ्या कलाकारांनी याची दखल घेतली पाहिजे आणि स्वतः जागरूक राहून स्वतःची दक्षता बाळगली पाहिजे की आपल्यामुळं कोणाच्या भावना दुखावणार नाही, कोणत्या धर्माला, कोणत्या जाती जमातीला कधीच अन्याय होणार नाही। आणि यामध्ये मुंबई पोलीस सहाय्यक पोलीस उपायुक्त आदरणीय सूर्यकांत बांगर साहेब SAP आणि त्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनावडे साहेब आणि त्यांचे गोपनीय शाखेत ओशिवरा पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे बैराग साहेब यांनी या संदर्भात प्रमुख भूमिका घेतली। त्यामुळे मुंबई पोलिसांचे खूप आभार आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींनी सर्व संघटनांनी याला विरोध केला। त्यामुळे असेच आदिवासींनी जागृत राहा, संघटित राहा आणि आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहा। जय आदिवासी। नमस्कार सबको, मैं हूँ राखी सावंत और मैं सबको ये कहना चाहती हूँ कि मेरा नया वीडियो आया है मेरे वर्गा ना कोई, उसमें मैंने ट्राइबल लुक्स का गेटअप किया है, अफ्रीकन ट्राइबल लुक्स। तो मैंने उसमें ये कहा है कि मैंने ट्राइबल लुक्स है मेरा। अब ट्राइबल लुक्स को हिंदी में क्या कहेंगे, तो मेरे पास वो शब्द नहीं था, तो शायद मैंने गलती से आदिवासी बोला है। उसके लिए मैं तहे दिल से सभी आदिवासियों को सॉरी कहना चाहती हूँ, हाथ जोड़कर निवेदन करना चाहती हूँ कि आप अपनी बेटी को क्षमा करें। मैंने बिल्कुल भी ऐसा नहीं चाहा था कि किसी को हर्ट हो, है ना। लव यू एवरीवन, आप सब मेरे भाई बहन हैं, है ना। जितने भी आदिवासी भाई बहन है वो सब मेरे भाई बहन है। फिर से मैं एक बार सॉरी कहना चाहती हूँ। धन्यवाद। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।